डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला हा उपाय करा व केसांच्या सर्व समस्येचा अंत करून अकाली पांढरे झालेले केस लगेचच काळे करा. नमस्कार, आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आजकाल केमिकल युक्त प्रोडक्ट व खाण्याच्या चुकीच्या सवयी व केमिकल युक्त पदार्थांचा आहारात सर्रास वापर केल्यामुळे केस अकाली पांढरे होण्यास सुरुवात होते. तर असे केस अकाली पांढरे झालेले असतील तर ते नॅचरली काळे होण्यासाठी आज मी आपल्यासाठी खूपच सुंदर उपाय घेऊन आले आहे. त्याचप्रमाणे या उपायाने केसातील कोंडा पूर्णपणे निघून जाईल आणि केसांची भरपूर प्रमाणात वाढ होईल. केस सुंदर सिल्की होण्यास देखील मदत होणार आहे. याच उपायाने आपले केसांच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे मेथीचे दाणे. मेथीच्या दाण्यांमुळे आपल्याला केसांतील कोंडा निघून जाण्यास मदत होते. त्याचप्रमाणे केस गळती देखील थांबून नवीन केस येण्यास सुरुवात होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे येथे मी कलोंजीच्या बिया घेतल्या आहेत. कलोंजीच्या बिया ह्या म्हणजे कांद्याच्या बिया असतात. केस काळे करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. त्याचप्रमाणे येथे मी आवळा पावडर घेतली आहे. आवळा पावडरमुळे केस काळे राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नॅचरल सिल्की होऊन केसांची वाढ देखील होण्यास मदत होते. व खोबरेल तेल याचा वापर कसा करायचा हे दाखवण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. येथे मी एक कप घेतले आहे. 50 मिलीग्रॅमची कप आहे. यात आपण कलोंजीच्या बिया 50 ग्रॅम टाकणार आहोत. 50 ग्रॅम कलोंजीच्या बिया व 50 ग्रॅम मेथीचे दाणे हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत. हे बघा, याप्रमाणे मी हे वाटून घेतले आहे. एकदम बारीक करायचे नाही तर थोडेसे जाडसर असे करून घ्यायचे आहेत. येथे मी गॅसवर एक लोखंडाची कढई घेतली आहे आणि त्यात आपण 200 ग्रॅम एवढे तेल टाकणार आहोत. हे बघा, 100 ग्रॅमचे मी 2 कप या तेल टाकले आहे आणि गॅस स्लो असतानाच ही पूर्ण पावडर यात टाकून द्यायची आहे व मंद आचेवरच याला हलवत राहायचे आहे. 2 ते 3 मिनिटे हे छान होऊ द्यायचे आहे. म्हणजे याचा पूर्ण अर्क या ऑइलमध्ये निघून जाईल. हे बघा, आपले तेल छान असे तयार झाले आहे. मी येथे गॅस बंद करणार आहे व हे असेच राहू द्यायचे आहे. आपण जी आवळा पावडर घेतली आहे ती आता आपण टाकणार आहोत. 50 ग्रॅम आवळा पावडर देखील गॅस बंद केल्यानंतर यात टाकायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे व थंड होईला असेच ठेवून द्यायचे आहे झाकून. आपले तेल येथे तयार झाले आहे आणि थंड देखील झाले आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, ते तेल तयार झाले आहे. मित्रांनो, आपले ऑइल येथे तयार झाले आहे. याचा वापर करताना किमान आठवड्यातून 4 वेळेस तरी आपल्या केसांना हे ऑइल लावायचे आहे. रात्री झोपताना या ऑइलने केसांच्या मुळापासून ते खालच्या टोकापर्यंत पूर्ण छान अशी मसाज करून घ्यायची आहे आणि सकाळी स्वच्छ केस आपण ज्या प्रोडक्टने केस धुतो त्या प्रोडक्टने शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. असे जर तुम्ही
महिनाभर जरी केले तरी तुम्हाला याचा हळूहळू रिझल्ट दिसेल आणि 6 महिन्यातच अकाली पांढरे केस झालेले असतील तर ते पूर्णपणे या ऑइलने काळे होतील. त्याचप्रमाणे तुमच्या केसातील कोंडा देखील निघून जाईल आणि तुमच्या केस सिल्की शायनी आणि लांब सडक होण्यास मदत होणार आहे. व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.